वेलकम फ्रेंड वेल्सिंग टू अनधर व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत महा टी, -टी जी घोटाळा आहे ती महा टी घोटाळ्याची जी मालिका आहे ती सुरूच आहे म्हणजे ती असं नाही की तिच्यामध्ये खंड पडतोय महाटीटी घोटाळ्यामध्ये म्हणजे टी टी, टी, -टी परीक्षेच्या संदर्भात जो घोटाळा झाला आहे ती घोटाळ्याची मालिका सुरूच आहे सोबत सोबत जी आहे तर महाटीई टी, -टी संदर्भात विद्यार्थ्यांना जे आहे तर सध्या जास्तीत जास्त चिंता किंवा विचार पडलाय तो येणाऱ्या निकालाची किंवा येणाऱ्या रिझल्टची की महाटीटीचा रिझल्ट तो कधी लागणार आहे आच्चा तर आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत तर व्हिडिओ जो आहे तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे जे अपडेट्स आहेत तुम्हाला रोज आणि दैनंदिन रूटीन मध्ये मिळत राहत ओके तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळे अगोदर जे आहे तर ते आजची जी माहिती समोर येते तर दोन हजार अठरा जी टी परीक्षा होती त्याच्यामध्ये घोटाळा उघड झालाय आणि अश्विन कुमार शिवकुमार जे आहेत यांना पाच कोटी सदोतीस लाख रुपये जे आहेत ते देण्यात आले आहेत दलालांकडून अशी माहिती समोर आली आहे म्हणजे अभिषेक सावरेकर आणि प्रितेश देशमुख जे आहेत तपासा आणती असं सांगितलंय की दलालांकडून जे आहे तर पाच कोटी सदतीस लाख रुपये जे तर ते यांना देण्याचं सांगितलं गेलं होतं असं त्यांनी तपासामध्ये सांगितलंय आणि दुसरं म्हणजे हा जो लाभ आहे हा एकाच व्यक्तीला झाला नाही की फक्त अश्विन कुमार शिवकुमार यांनाच फक्त पाच कोटी सदतीस लाख रुपये मिळालेत तर त्याच्यासोबत सोबत तुकाराम सुपे जे आहेत त्यांना तीस लाख रुपये आणि सुखदेव डेरे जे आहे तर त्यांना वीस लाख रुपये अशी सुद्धा जी माहिती आहे ती समोर येते आणि विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी मात्र जे आहेत ते सध्या प्रतिष्ठेच्या यादीमध्ये आहे महा टी निकालाची म्हणजे ज्यावेळेस तुकाराम सुपे जे आयुक्त होते परीक्षा परिषदेची त्यावेळेस ज्यावेळेस हे टी परीक्षा घोटाळ्यासमोर आलंय तेव्हापासून महा टी परीक्षेची इंटरमी अँसर की जी आहे ती आलेली आहे पण फायनल रिझल्ट जो आहे किंवा फायनल आंसर की जी आहे ती आतापर्यंत आलेली नाही आहे सी टेट जी आहे सी टी ई टी जी आहे तर तिचा रिझल्ट जो आहे तो अनाउन्स होण्याच्या मार्गावर आहे आणि अशातच आता जे महा टी परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत ते संभ्रमात आहेत आणि एक प्रकारचं टॉर्चर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी महा टी परीक्षा दिलेली आहे जवळपास आपण जर बघितलं की एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी पार पडली होती महा टी परीक्षा आणि आता जवळपास आजची जी तारीख आहे आता उजाडला आहे फेब्रुवारी महिना म्हणजे जवळपास दोन किंवा तीन महिन्याचं ड्युरेशन झालंय ही परीक्षा होण्याला आणि जवळपास अजूनही ही जी परीक्षा आहे हिचा निकाल जो आहे तो आतापर्यंत लागलेला नाही आहे तर हा जो निकाल आहे आणि आय होप हे जे प्रकरण आहे या प्रकरणावर शासन जे आहे तो योग्य तो निर्णय घेईल आणि तपास जो आहे तपासाअंति माहिती कळेल की कोणकोणत्या परीक्षेमध्ये घोषणा झाला आहे आणि दोन हजार एकवीस परीक्षेमध्ये सुद्धा घोटाळा झालाय का किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या आहेत का तर हे सगळं अंतिम निष्पन्न होईल मला असं वाटतं की याच्या मागे एक जेन्युअन कारण असंही असू शकतं की महा टी परीक्षाचा जो निकाल आहे तो प्रलंबित याच्यासाठी ठेवला जातोय किंवा प्रलंबित याच्यासाठी आहे कारण की जोपर्यंत पूर्ण तपास होत नाही महाटीई टी परीक्षा घोटाळ्याचा तोपर्यंत हा जो निकाल आहे हा लावणे अपेक्षित किंवा उचित होणार नाही म्हणजे जेव्हा तपास पूर्ण होईल आणि तपासाचा जो अहवाल आहे तो सादर होईल तर सादर झाल्यानंतर या परीक्षेमध्ये जर घोटाळा नसेल तर ही ही जी परीक्षा आहे या परीक्षेचा निकाल लावला जाईल तर अपेक्षा करूया की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जसं सी टी, टी, टी जी आहे तिचा निकाल जो आहे तर तो, तो लागणार आहे आणि त्यासोबत सोबत, सोबत महाटीटी परीक्षा जी आहे तर तिचा सुद्धा निकाल शासनाने किंवा गव्हर्नमेंटने जो आहे तो लवकर लवकर लावा अशी अपेक्षा बाळगूया आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि हा अजून एक याच्यानंतर अजून एक व्हिडिओ आहे जो खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ मिस नका करू व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतसोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय